वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या गांधी मला भेटला या कवितेची ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी पाठराखण केली आहे. या कवितेवरील अश्लीलता आणि असभ्यतेवरून मोठा वादंग निर्माण झाला होता, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं कवितेवरील अश्लीलता आणि असभ्यतेचे आरोप कवितेनेच खोडून काढावेत असा आदेश दिला होता. मात्र नेमाडेंनी ही कविता साहित्य अकादमीच्या गांधीविषयक साहित्याच्या संकलनात आवर्जून घेणार असल्याचं म्हटलं आहे. पाठराखण केलेली आहे. काय म्हटलंय भालचंद्र नेमाडे यांनी बघूयात. यांनी 1983 साली प्रकाशित केलेली गांधी मला भेटला ही दीर्घ कविता वाचली. मराठीतल्या महत्वाच्या पुस्तकांमध्ये मी ही कविता नीट जपून ठेवली आहे. साहित्य अकादमी नवी दिल्ली ह्या संस्थेच्या अध्यक्षांनी महात्मा गांधींवरील भारतातल्या 24 भाषांमधले निवडक साहित्य संकलित करायचं ठरवलं आहे. मी मराठीतील गांधींवरील साहित्याचा मुख्य संपादक आहे. माझ्या मते मराठीत आजवर प्रकाशित झालेल्या उत्तम कवितांमध्ये तुमची गांधी मला भेटला ही कविता असून तिच्यात महात्मा गांधींचा गोडसेनं खून केल्यानंतरचा विशाल सामाजिक पट अप्रतिम शैलीत व्यक्त झालाय. ही कविता साहित्य अकादमीच्या संकलनात समाविष्ट करण्याची परवानगी कृपया सवडीनं पाठवावी ही विनंती भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. आणि आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. अधिक आपल्या सोबत आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे. नेमाडेजी, आपण बघतोय की तुम्ही पाठराखण केलेली ह्या कवितेची, एकूणच ह्या कवितेवरून वाद देखील झाला होता, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय कवितेमध्ये एक्झॅक्टली म्हटलंय? ही कविता जवळजवळ 30 वर्षापूर्वी आम्ही वाचली आणि तेव्हाच ती आमच्या आवडीची होती. इतक्या वर्षात काही कोणी तिच्या अश्लीलपणाबद्दल वगैरे कधी काही कोणी बोललं नाही आणि अचानकच ही कशी काय लाट आली मला काही लक्षात येईना. एक तर आम्ही कवितेकडे कविता म्हणून पाहतो, मग तुकारामाची असो, कबीराची असो का वसंत गुर्जरची असो, कवितेमध्ये आपली भाषा पुढे गेलेली असते आणि कवीला आपलं काय स्वातंत्र्य असेल विचाराचं, भावनांचं, ते व्यक्त करावं लागतं. कारण एरवी व्यवहारात आपण ते व्यक्त करू शकत नाही. आणि गांधींसारखा युगपुरुष हा आज जेव्हा परत पाहायला लागेल या देशाकडे आणि या सगळ्या आजच्या गोष्टींकडे, तर त्याच्या काय काय रिॲक्शन्स होतील हे कवी आपल्या नजरेतून अत्यंत प्रामाणिकपणे मांडतोय, हे आपण अतिशय आवडीनं आणि आदराने पाहायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, आदराने बघितलं पाहिजे. मात्र सुप्रीम कोर्टानं जी भूमिका मांडली होती त्यावरती तुमचा आक्षेप आहे, त्यावरती काय सांगाल? सुप्रीम कोर्टानी काय आक्षेप घेतला मला माहित नाही, परंतु सुप्रीम कोर्टात शहाणी माणसं असली तर ती असा आक्षेप घेणार नाहीत. ज्यांना कविता कळत असली तर ते असं बोलणार नाहीत. असा आक्षेप मला नाही वाटत सुप्रीम कोर्टातला कोणी शहाणा माणूस घेईल. नक्कीच. आणि आता ही कविता जी आहे ती तुम्ही साहित्य अकादमीच्या गांधीविषयक साहित्याच्या संकलनात आवर्जून घेणार असल्याचं म्हटलेलं आहे, त्यावर काय सांगाल? कधीपर्यंत ही कविता संकलनात येऊ शकते? आमच्या अकादमीच्या अध्यक्षांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक भाषेतून त्या त्या भाषेत जी काही गांधींच्यावरच्या कविता, कथा, नाटकं, आता तुझ्या तुझपाची सारखं आहे किंवा बहिणाबाईंची कविता आहे गांधींवर, प्रत्यक्ष देवच मला दिसला अशी, किंवा करंदीकरांची आहे, मर्डेकरांची आहे, काहीतरी पिवळ्या हाकेवरी उतरला वगैरे अशी, तर ह्या सगळ्या महात्मा गांधींमुळे उत्स्फूर्त झालेल्या कविता आहेत, कथा आहेत. त्या सगळ्या एकत्र करून 250 पानी मजकूर आम्हाला अकादमी करता छापायचा आहे. आणि त्याच्यात अर्थातच वसंत गुर्जरांची गांधी मला भेटला ही कविता आधी आली कारण ती महत्वाची आहे. आणि हे संकलन चाललं आहे, त्याच्यात काय बरेच लोक नाही आहेत, मग त्यांचे कोण कायदेशीर वारस आहेत त्यांच्याकडून परवानगी घेणं वगैरे हे होत राहील, पण ती घ्यायचं आम्ही ठरवलं आहे. आणि जवळजवळ 50 लेखक कवी आपले मराठीतले त्याच्यात आहेत आणि सगळ्यांनी काही गोलमोलच बोललेलं नाही, तर गांधींची परकट टीका कोणी केली आहे, कोणी गांधीवादावर थोडक्यात. नेमाडेजी, अर्थातच तुम्ही पाठराखण केलेली ह्या कवितेची, धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. आपण बघतोय की नेमाडेंनी ही कविता साहित्य अकादमीच्या गांधीविषयक साहित्याच्या संकलनात आवर्जून घेणार असल्याचं म्हटलेलं आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।